एक नवीन नेतृत्व हे तयार केले जाईल आणि त्या कामासाठी कष्ट करत असेल. मगाशी कोणत्या सांगितलं, वाकडी ही फिरवावं लागते आणि ती फिरवली नाही तर कसं असते. आणि म्हणून वाकडी फिरवायची वेळ आता आलेली आहे. आता नक्की वेळ ही आलेली आहे की विलंब करून चालणार नाही. आणि ते काम पक्षामध्ये करायचा आग्रह मी आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्याकडे कधी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. दुसरीकडे थोडा एक सांगायची की संघटनेमध्ये काम करताना वैचारिक स्वस्थता ही असली पाहिजे. आपण राष्ट्रवादी का स्वीकारलं, या पक्षात आपण का काम करतो, आपण फुले आंबेडकर शाहू यांचं नाव का घेतो, त्यांनी काय आपल्याला आदर्श दाखवला, ते सगळे आदर्श हे नजरेसमोर ठेवले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, बाबासाहेब आंबेडकर सामान्य कुटुंबात जन्माला आले, कष्टानी फुले गेले. पवार साहेबांनी माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 55-60 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा काही प्रसंग लक्षामध्ये घेऊन भाकरी फिरवण्याचं काम केलेले नवे लोक पुढं आलेले आहेत हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आम्ही पण 40-38 असताना पवार साहेबांनी आर आर पाटील, जयंत पाटील, छगन दिलीप वळसे पाटील, तुमचे सुनील तटकरे असं आम्हाला अनेकांना मी स्वतः होतो आम्हाला संधी दिली. त्याच्यामधनं आम्ही महाराष्ट्रामध्ये आमचं काम दाखवू शकलो. त्याच्यामुळं नेहमीच जसं तुमच्याही क्षेत्रामध्ये काही वर्षांनी तुम्हाला कसं वाटतं मला वर प्रमोशन मिळावं, खालच्यांना वाटतं आपल्याला तिथं मिळावं असं जसं वाटतं, तसं नवीन कार्यकर्ते आले पाहिजे. माझी पण हीच इच्छा आहे की आमदारकी असतील, खासदारकी असतील, त्याच्यामध्ये काही नवे चेहरे आले पाहिजे. इतर सहकारी संस्था असतात, पणन संस्था असतात, ह्या इथं पण नवीन नवीन कार्यकर्ते आले पाहिजेत. पक्षाची पदाधिकारी जे असतात त्याच्यात पण काही नवे चेहरे आले पाहिजे. हा